गेल्या बऱ्याच दिवसापासून संजय राऊतांना ईडीच्या नोटीस येत होत्या, त्यांच्यावर कारवाई सुरूच होती, परंतु वारंवार सूचना देऊनसुद्धा त्यांना बोलावणं करूनसुद्धा मला वाटतं संजय राऊत थोडी टाळाटाळ करत होते, कुठे मग आता पार्लमेंट सुरू आहे कुठे हे असेल तर चाललेलं होतं, आणि म्हणून आज ईडीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना ऑफिसमध्ये जायला त्रास होता म्हणून आता ईडीच त्यांच्या घरी गेली आणि त्यांची चौकशी सकाळी 7:30 वाजेपासून त्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं ते ज्या पद्धतीने ट्विट करून सांगतायत की मी किती शुद्ध आहे, माझा कुठलाही गुन्हा नाही, ते बाळासाहेबांची शपथसुद्धा खात आहेत, मला वाटतं या चौकशीच्या वगैरे कामी शपथा वगैरे खाण्याची आवश्यकताच नाही. मला असं वाटतं तुम्ही जर स्वच्छ आहात तर तुम्हाला जर कोणी काही करू शकत नाही, तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट नसतील, तुमच्याकडे जर कागदोपत्री कुठलाही पुरावा नसेल, तुमचे काही ट्रान्झॅक्शन झाले नसतील आर्थिक, तर मला असं वाटतं की त्यांना घाबरण्याची गरजच नाही. आणि ते ज्या पद्धतीने सांगतायत की मी किती शुद्ध आहे तर त्यांनी तर घाबरूच नाही मला असं वाटतं. आणि म्हणून चौकशी अंती जे समोर येईल ते आपल्या सर्वांना कळेल आणि त्यानंतरच ती कारवाई होईल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार नाही.